नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीवर अतिशय सुंदर असा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नागपंचमी निबंध सर श्रावणाची सांगे गोडगुपीत कानात जुला फांदीवर जाग श्रावणाचे कातोगेत या वेळी ऐकल्या की लगेच आपल्या डोळ्यापुढे श्रावण पंचमीसाठी बांधलेले झोके आठवतात झोक्यावर झुलणाऱ्या मुली आठवतात दारी फेर धरून चाललेली नागपंचमीची गाणी आठवतात सखी सखे आला नागोपायाला पूजा याला येतात खरंच श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी भारत देश विविध संस्कृती आणि पारंपारिक दृष्टीने ओळखला जाणारा देश आहे भारतामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात त्यातील नागपंचमी हा एक लोकप्रिय सण आहे हिंदू पंचांगाच्या अनुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी असे म्हटले जाते या दिवशी नागदेवतेची आणि सापाची पूजा केली जाते त्यांना दुधाने अंघोळ घातली जाते नागपंचमी हा सर्व स्त्रिया मुली यांना अगदी हवाहवासा वाटणारा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठून घर साफ करून अंघोळ करून नागदेवतेची मनापासून भक्तिभावाने पूजा करतात त्या नागाला दूध पासतात शेतकरी या दिवशी शेत नांगरत नाही नागपंचमीचा सण हा नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करणारा दिवस आहे या दिवशी आजी ऐकून ऐकलेल्या एका लोककथेची आठवण होते ती गोष्ट अशी की एका गावात एक शेतकरी राहत होता त्याला एक मुलगी होती तिचं नाव सुशीला ती गुणी सुस्वभावी आणि लागवी होती ती सर्वांवर प्रेम करायची सर्वांचा आदर करायची आपल्या सेवाभावी वृत्तीने ती सर्वांची मन सहजतेने जिंकून घ्यायची एकदा काय झाले तो शेतकरी आपले शेत नांगरत असताना नांगराचा फाळ वाळुळाला लागला त्या वारुळातील नागोबाची पिल्ले त्यामुळे जखमी झाली एक दोन मेलेसुद्धा या गोष्टीचा नागोबाला फार राग आला आपल्या पिल्लांना मारणाऱ्या त्या शेतकऱ्यांच्या मुलांना मारण्यासाठी नाग शेतकऱ्याच्या घरी आपला मोर्चा वळवला ती दोघे शेतकऱ्यांच्या घरी आले आणि बघतात तो काय शेतकऱ्याची मुलगी सुशिला ही आपल्या धाकट्या भावंडासह नागोबाची पूजा करत होती तो दिवस होता नागपंचमीचा सुशिलाने पाटावर नागनागेन आणि तिचे पिढले ही काढली होती त्या सर्वांना हळद कुंकू आघाडा दुर्वा फुले वाहिली होती हात जोडून दूध लाया पुढ्यात ठेवल्या होत्या हात जोडून सुशिला सांगेल तशी ती भावंडा नागराजाला प्रार्थना करीत होती हे नागराजा आम्ही तुझी पूजा करतोय तुझा आदर करत आहे पण जर चुकून माकून जरी आमच्या कोणाच्या हातून तुला किंवा तुझ्या पिल्ल्यांना जर काही इजा झाली असेल तुम्हाला कोणी त्रास दिला असेल तर हे नागराजा तुम्ही आम्हाला क्षमा करा आमच्यावर दया करा कृपा करा आम्हाला सुखी ठेवा सुशिला आणि तिच्या भावंडांनी मनापासून केलेली प्रार्थना ऐकली या घटनेने नागलोष खुश झाले आणि सुडाच्या भावनेने शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या नागनागिनीचे मन परिवर्तित झाले नागनागिनीने त्यांना मंगल आशीर्वाद दिले नागपंचमीला आमची जे पूजा करते त्यांना आम्ही त्रास देणार नाही त्यांचे रक्षण करू असं वचन सुद्धा नाग लोकांनी दिले गोष्ट छोटीच होती पण त्यातला बोध मात्र मोठा असा की प्रेमाने कोणालाही जिंकता येते दुष्टवृत्तीचं सत्प्रवृत्तीत परिवर्तन होतं कारण निरपेक्ष प्रेमात मोठी ताकद असते पंचमीचा हा सण माणूस आणि प्राणी यांच्यात एक नवा प्रेमसंबंधाचा धागा विणून जातो हे खरं आहे नागपंचमीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो नागामुळे उंदीर शेतीचे नुकसान करू शकत नाही म्हणून नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे आपण सर्वांनी नागांचे संरक्षण केले पाहिजे रक्षण करूया नागाचे रक्षण करूया नागाचे संवर्धन करूया पर्यावरणाचे धन्यवाद नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा निबंध या निबंधात सांगितलेली गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय